जामनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2018 कोण मारणार बाजी जेबीएन महाराष्ट्र न्यूज वर दररोज बघा प्रचाराची रणधुमाळी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी कोण करणार शहरवासियांना राजी कोण मारणार निवडणुकीत बाजी जेबीएन महाराष्ट्र न्यूज वर बघा रोज कोण मारणार बाजी जेबीएन महाराष्ट्र न्यूज वर बघा निवडणुकीची बातमी ताजी कोण मारणार नगर परिषदेत बाजी कोण होणार लोकनियुक्त नगर अध्यक्ष कोण कोण होणार नगर सेवक जेबीएन महाराष्ट्र न्यूज वर दररोज बघा प्रचाराची रणधुमाळी अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या सगळ्यांचे आवडते नेते विधानसभेचे माजी अध्यक्ष या जिल्ह्याचे माजी जिल्हा पालकमंत्री आदरणीय अरुणभाई गुजराती साहेब प्रदेश अल्पसंख्याक अध्यक्ष आदरणीय गफ्फार मलिक साहेब माजी आमदार आदरणीय दिलीप तात्या सोनवणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय रवींद्र भैया पाटील या शहराचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष शहर अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष आदरणीय पारसभाऊ ललवाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आदरणीय राजू पाटील आदरणीय कार्यवाहक किशोरभाऊ पाटील जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट ज्ञानेश्वरजी बोरसे राष्ट्रवादीचे फाउंडर अध्यक्ष आदरणीय भगवंतदादा पाटील आदरणीय युनुसबाई सर्व सेलचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी नगराध्यक्षपदाच्या आपल्या सगळ्यांच्या उमेदवार आदरणीय प्राध्यापक अंजनाताई पवार 4 नंबर 5 नंबर 12 नंबर 7 नंबर या प्रभागातले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नगरसेवक पदाचे उमेदवार आणि या प्रचार सभेला इतके बहादर इतकी धाक दपटशहा दादागिरी सबळे मोडून तोडून इथे तुम्ही हजर राहिला तुम्ही खरे बहादर फार धाकचारू भाईसाहेब या शहरामध्ये जागृत पत्रकार बंधू माता भगिनी आणि आवाज ज्या घरापर्यंत जाईल त्या घरातल्या सगळ्या माता भगिनींना सगळ्यांना नमस्कार मुस्लिम बांधवांना सलाम अलैकुम घबराव मत चुनाव लोकशाही पद्धत से होऊंगा हुकूमत की हुकूमत से चलन नहीं देंगे जब तक तुम्हारे अपने हाथों में ताकत है और बटन दबाने का अधिकार डॉक्टर बाबा साहब अंबेडकर साहब ने दिया है तब तक अपना अधिकार और हक कोई छीन सकता नहीं खरीदने की कोशिश चल रही है कुंभ मेला का प्रसाद बहुत है ना बोलो मत
प्रसाद को कभी नहीं बोलना नहीं, पर जो दिल में है वही करना। नगर अध्यक्ष पद के लिए घड़ियाल के सामने का बटन दबाना, नगर सेवक के पद के लिए जहां नगर सेवक पद पर घड़ियाल के चिन्ह है वहां घड़ियाल के बटन दबाओ, जहां पंजे के नगर सेवक के चिन्ह है वहां पंजे के बटन दबाओ। प्रदीप सेठ ने बहुत अच्छा बोला, अंग्रेज गए, अरे एक टाइम अंग्रेज तो भी अच्छे थे, अभी लोग बोलने लग गए। ये तो अंग्रेजों की भी बहत्तर क्या बोलते उनके बाप निकले, आगे की कड़ी बताते कुछ करते कुछ निराले इनके धंधे। हम तो हमेशा बोलते ये नथुराम गोडसे के बंदे, अरे बड़े मुखिया बड़े लबार, क्या क्या लालिपा पता रहे लोगों को, किसको शादी खाना हाल, किसको मंगल कार्यालय, ये समाज को ये उसको वो। अरे भाऊ तुम्ही 25 वर्ष झाले आमदार है, 4 वर्ष झाले तुम्ही मंत्री है, तुमचे कोणी हात धरले होते का हो? किती वर्ष लालीपाप देऊन 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 चालू देता, आता लोक तुम्हाला लालीपाप देणार आहे। देंगे के लिए कैसा देंगे लालीपाप? चगलने में रहो, अभी तक 25 साल अपन ने चगला, एक बार तो उनको चगलन दो। हाँ सही है झूठ है, हमेशा का नाटक है, करना डरना कुछ नहीं, खाते का ज्ञान नहीं, प्रशासन का अनुभव नहीं, खाली स्टंटबाजी। झाड़ पेटला वीज वाला डाल लो, साप निकाला पकड़ाला डाल लो, बिबट्या निकाला, अरे समोरून राम डोक्या कुदला तर पळत फिरशील तू मागे, कशासाठी स्टंटबाजी? अरे मंत्र्याचे स्टेटस काय, मंत्र्याचं इम्प्रेशन काय, मंत्र्याचे एटिकेट मॅनर्स काय, नुसतं स्टंटबाजी। फोकस मध्ये यायसाठी काही करायला तयार आपले भाऊ, कधी एसटी काय चालवून घेता, कधी ट्रक काय चालवून घेता, खरंय काय? आग लावायला पुढे 2 लोक झाडाची आग लावाल तेच पाठवून मागून माती टाकत बसतात, लय जुना धंदा झाला। विकास जामनेर शहराचा एक एक मोहल्ला एक एक गल्ली एक एक वार्ड एक एक कॉलनी फिरलोय मित्र हो मी, खरंय का खोट आहे? एक रस्ता चांगला दाखवा आणि 1000 रुपये मजदूर मिळवा। खड्ड्यात रस्ते आहे का रस्त्यात खड्डे आहे हे सुद्धा कळत नाही हो। 3-3, 4-4 वेळा रस्ते उकडले, अरे पैसे घ्या ना तुम्ही खा ना तुम्ही, कोण नाही म्हणतो तुम्हाला? आपल्याच लोकांना टेंडर, पेटी कॉन्ट्रॅक्टर आपलेच, कामाचं ज्ञान नाही, तांत्रिक नॉलेज नाही, 50% मार्जिनचे काम आपल्या जवळच्या चेले झपाट्यांना, 10% मार्जिनचे काम आपल्या दुसऱ्या काठावरच्या कार्यकर्त्यांना। किती दिवस चालू येत आहे? मोठे स्वप्न दाखवून देतात, मेडिकल हब आणतो, टेक्सटाईल पार्क आणतो, अरे आणा तर खरं आम्ही स्वागत करू अशा गोष्टींचं। अरे ज्या खात्याचे तुम्ही मंत्री आहात भाऊ, तुम्ही शहराला पाणी बाजू शकत नाही, मी तर प्रत्येक भाषणात सांगतो तुम्ही जलसंपदा मंत्री नसून तुम्ही धनसंपदा मंत्री आहात, तुमच्या सगळ्या गोष्टी दुडलूशिवाय तुम्ही आता बोलतच नाही। त्यांच्या खालच्या उमेदवारांना सांगता होते तुम्ही पडले तरी चालेल पण वरच शिणाना, खरं आहे का खोटं आहे? एक एक मताचं बॅनर पोस्टर त्यांनी लावलं, पण आपल्या प्रत्येक उमेदवाराने प्रत्येक प्रभागामध्ये मतं मागताना 3 मतं मागितले, वरचं 1 मत आणि खालच्या प्रभागाचे 2 मतं, ही अशी एकी आपली कायम आहे। आजपर्यंत जनतेच्या मनामध्ये होत की ज्या ज्या वेळेस या शहरामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती झालेली आघाडी झालेली आहे, त्या त्या वेळेस नगरपालिका आघाडीच्या आधिपत्याखाली निवडून आलेली आहे। मग 2002 ला राजू शेठ बोरा लोकनियुक्त नगराध्यक्ष आपले झाले, 1261 घरकुलं त्यांच्या काळात मंजूर करून आणले,
खाली वर सरकार आपलं होतं. नंतर नंतरच्या पंचवर्षी मध्ये आपली आघाडी झाली नाही, कारण आघाडीमध्ये बिघाडी करणारे दोघही पक्षामध्ये लोक आहेत, सुपारी घेणारे. पण यावेळेस सुद्धा तसं घडणार होतं, पण आम्ही तसं घडू दिलं नाही. आणि प्रदेश नेत्यांनी दोघांनी आम्हाला आदेश दिले, वरच्या नेत्यांनी, की तुम्ही आघाडी करून लढा. त्यांनी त्यांचं काम केलं. जनतेच्या मनात जे होतं की आप आघाडी करो, आघाडी हो गई. अब इसमें बिघाडी कैसी होंगी, इसमें भाजपा वालों का बहुत मसला ये हो रहा है कि इनमें कैसी फूट डालना क्या डालना. पर यह आघाड़ी इतनी घट्ट है, ये फेविकॉल का जोड़ है भैया, इसने फापी देखना नहीं किए टूटेगी करके. पीछे कुछ गलतियां कुछ लोगों ने खड़े होंगे. अभी चुनाव होने के बाद 8 दिन के अंदर ये घट कलेक्टर साहब के साथ रजिस्टर करने वाले. भाई साहब, मागच्या वेळेस आपली ती चुकी झाली की आपण आपल्या नगरसेवकांचा गट रजिस्टर केला नाही, आणि आता ती चूक होऊ देणार नाही. जे जे विकासाचे कामं झालेत ते सगळे आघाडी सरकारच्या वेळेचे दिलेला फंड. पारशेट नगराध्यक्ष होते, उत्तम पवार सर उपनगराध्यक्ष होते, काही दिवस जावेद भाई होते, यांच्या काळातले कामं आहेत. कुठे बारामती, कुठे जामनेर, मी तर एवढं फिरलो म्हटलं बारामतीचं स्वप्न तर फार मोठं दाखवलं, पण बारामती सारखा एक बी चमत्कार इथे दिसत नाही. आता इथे सगळा बारामतीचा प्रकार करून टाकलाय म्हटलं. एक रस्ता लागला नाही हो, खरंय कुठं आहे जोरात बोला, ऐकू द्यायला जाऊ लावा तिथपर्यंत, जास्त वाढतील रेट. काय चिंता करू नका, भरपूर काही बोलू अजून, उद्या आहे परवा आहे, पण जे जिल्ह्यावर नेते आलेले त्यांना आपल्याला ऐकायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रकार वापरले जातील, धाक दपटशा खोट्या केसेस, भारत भाऊवर 28 केसेस, सुरेश भाऊवर 6-7 केसेस, अनेक कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस. हा विकास पोलीस स्टेशनचा कोर्टाचा बाकीचा विकासाचा पत्ता नाही. भाऊ जलसंपदा मंत्री होऊन 3.5-4 वर्ष झाले. माझं आव्हान आहे की तुमच्या या खात्याचं इतकं मोठं खातं मिळालं, तुम्ही खरं या तालुक्याचं सोनं करायला पाहिजे होतं. तुम्ही फक्त स्वतःचा विकास केला आणि जामनेर तालुका पुरा भकास करून टाकला. 1 एकर जमीन सुद्धा सिंचनाखाली आपली वाढली का? याला विकास म्हणतो आपण. वाढली असती तर विकास केला असता. 1 एकर जमीन सुद्धा तुम्ही कुठे वाढवू शकलेली, 1 धरणाची उंची वाढवू शकलेली, कोणत्या नदी जोड मधला प्रकल्प तुम्ही राबवू शकलेली, कोणत्या नदीचं पाणी आपल्या कालव्या आपल्या नदी नाल्यांना आणू शकलेली, किंवा धरणांमध्ये साठवण बंधाऱ्यांमध्ये कोल्हापूर टाईप बंधाऱ्यांमध्ये पाझर तलावांमध्ये आणू शकलेली. काय तुम्ही विकासाच्या गप्पा मारता हो, तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकारच नाहीये. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आणि आजूबाजूचे जे कार्यकर्ते पुढे करतात त्यांचीच फक्त वर्णी बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये लागते, आणि जे खरे कार्यकर्ते होते ते सुद्धा आता तुमच्यापासून लांब जाण्याच्या तयारीत आहेत. भेटतात आम्हाला ते, खूप संताप व्यक्त करतात की नको त्या माणसाला आम्ही वाढवलं, नको त्या माणसाला खतपाणी घातलं. हा पश्चाताप त्यांनाही होतोय, कारण यांनी स्वतःच्या पलीकडे दुसऱ्याचा कधी विचारच केला नाही. आतापर्यंत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल घराणेशाहीला नावं ठेवत होते की नाही, आणि आता स्वतः कोणता पाडा वाजता आहे. 7.5 वर्ष साधनाताईंची कारकिर्द झाली तरी आता परत रिपिटेशन त्यांचंच. का बरं, इतर कार्यकर्ते तुमच्याजवळ सुद्धा तोलामोलाचे अनेक कार्यकर्ते होते. माझं आता आव्हान आहे की ज्या ताई ज्यांनी अनेक पिढ्या शिक्षणाच्या रूपातून सरांनी आणि पवारताईंनी घडवले, आज घराघरामध्ये विद्यार्थिनी सांगतात की आम्ही मताच्या रूपाने तुम्हाला गुरुदक्षिणा देणार आहे. याला म्हणतात काम. समाजाची बांधिलकी देऊन समाजाची नाव उडलेली आहे. समाजातल्या रंजलेल्या गांजलेल्यांचे सुखदुःख नेहमी पाहिलेले आहेत, आणि ते सुखदुःख हलके करण्याचं काम आमच्या ताई अंजनाताई पवार व सर्व नगरसेवक आपण निवडून द्याल
ही खात्री बाळगतो आणि आपल्याशी बांधिलकी ठेवून आपल्या वार्डातले मोहल्ल्यातले गल्लीतले बोळातले जे जे काही आरोग्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे असतील, दिवाबत्तीचे असतील, पिण्याच्या पाण्याचे असतील, ते सगळं प्रश्न सोडवण्याचं काम हे आमचे आघाडीचे सगळे उमेदवार निश्चित रूपाने करतील. आपण येणाऱ्या 6 तारखेला आपल्या सद्विवेक बुद्धीने पवित्र मताचा अधिकार ना जात पर ना पात पर ना जात पर ना पात पर बटन दबाना घडियाल पे बटन दबाना घडियाल पर ना जात पर ना पात पर जहाँ पंजा है वहां पंजे का बटन दबाना. यही मैं आपसे प्रार्थना करता हूँ, यही आशीर्वाद आपसे मांगता हूँ, यही दुआ आप सब मिलकर करो कि जेने कर अपने साक्षी से अपने हक के मतदान से आने वाले नगर पालिका के इमारत पे अपने आघाड़ी का झंडा लगने को होना, यही आज अपने को फैसला करना है. यही मैं आपसे प्रार्थना करता हूँ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.